नमस्कार, शॉर्टकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 1972 साली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सनं मानद ऑस्कर पुरस्कार सत्यजित राय यांना दिला. एखाद्या भारतीयाला भारतीय चित्रपटांमधल्या कामगिरीसाठी ऑस्कर मिळण्याची ती पहिलीच वेळ होती. आजही ती एकमेव आहे. चित्रपट कलेवर असणारं त्यांचं असामान्य प्रभुत्व, मानवतावादी प्रगल्भ दृष्टिकोन आणि त्यामुळे त्यांच्या कार्याचा जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांवर आणि प्रेक्षकांवर असणारा अमीट प्रभाव यांच्यासाठी हा पुरस्कार आहे असा गौरव तो देताना अकादमीनं केला. अकादमीनं केलेला हा गौरव म्हणजे केवळ उथळ शब्द नाहीत, तर जगभरातले अनेक चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचं त्यांच्यावरचं ऋण मान्य करताना दिसतात. ज्याप्रमाणे स्वतः सत्यजित राय यांच्यावरही अनेकांचा प्रभाव पडलेला होता असं त्यांनी म्हटलेलं होतं. कुठल्याही कलेला परिपूर्ण होण्यासाठी असं प्रभावाचं संक्रमण आवश्यक असतं. एखादा कलाकार कसा घडतो हे बघणं आणि त्या कलाकारानं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे इतरांना कशी प्रेरणा दिली हे जाणून घेणं त्या कलेला अधिकाधिक प्रगल्भपणे समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या या पैलूकडे बघणं हा एक रसपूर्ण अनुभव ठरावा. सत्यजित राय यांना कलेचा वारसा मिळाला तो त्यांचे आजोबा उपेंद्र किशोर राय यांच्याकडनं. कलकत्त्याच्या प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली होती. ते चित्रकार होते आणि त्यांनी स्वतःचा एक छापखानाही चालू केला होता. संदेश नावाचं एक मुलांसाठीचं बंगाली मासिकही त्यांनी प्रसिद्ध करायला सुरुवात केली. ब्राह्मो समाजी असलेल्या उपेंद्र किशोर यांचे सुकुमार हे चिरंजीव, सत्यजित राय यांचे वडील, ते सुद्धा चित्रकार आणि रेखाटनकार होते. चित्रकलेचा वारसा सत्यजित राय यांना घरातूनच मिळाला. पुढे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती विद्यापीठात म्हणजे शांतिनिकेतनमध्ये राय यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं आणि व्यावसायिक जाहिरात संस्थेत काम करायला सुरुवात केली. शांतिनिकेतनमध्ये असताना चित्रकार नंदलाल बोस आणि विनोद बिहारी मुखर्जी यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. पथेर पांचाली या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात एखाद्या चित्रकाराने कॅनव्हास रंगवावा अशा फ्रेम्स रसिकांना दिसल्या याचं कारण म्हणजे त्यांच्यावर असलेले हे चित्रकलेचे संस्कार. बंगाली साहित्य, चित्रकला आणि वंग संगीत याचबरोबर या काळात पाश्चात्य संगीताचे संस्कारही त्यांच्या कानावर होत होते. ज्यावेळी जवळजवळ प्रत्येक बंगाली नवयुवक कविता लिहिण्यात मग्न होता त्यावेळी मी युरोपियन शास्त्रीय संगीत ऐकण्यात गुंगलेलो असेल असं त्यांनीच म्हणून ठेवलेलं आहे. मोझार्ट आणि बीथोवेन यांच्या संगीताचा सखोल परिणाम दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांच्या जडणघडणीत झालेला आहे. आपले आजोबा आणि वडील यांचा वारसा आणि शांतिनिकेतनमधल्या चित्रकारांचा प्रभाव घेऊन जाहिरात संस्थेत काम करत असताना सिग्नेट प्रेसमध्ये पुस्तकांची मुखपृष्ठ तयार करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी केलेल्या मुखपृष्ठांमध्ये प्रसिद्ध बंगाली कवी जीवनानंद दास यांचं बनालता सेन आणि रूपसी बांगला, विभूतीभूषण बंदोपाध्याय यांचं चंदेर बहर, जिम कार्बेट यांचं मॅनेटर्स ऑफ कुमाऊ, जवाहरलाल नेहरू यांचं डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकांचा समावेश आहे. मुखपृष्ठकार म्हणून या पुस्तकांवर काम करताना त्यांचं वाचन आणि मनन त्यांनी केलं असणार आणि त्यांचा प्रभाव राय यांच्या मनावर निश्चितच पडला असणार. विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या पथेर पांचाली या गाजलेल्या कादंबरीची मुलांसाठी चित्ररूप आवृत्ती साकारण्याचं कामही राय यांनी त्या काळात केलं. आम अंतिर भेपू या नावानं आलेल्या त्या मुलांसाठीच्या कादंबरीमुळे आपल्या पहिल्या चित्रपटाची बीज त्यांच्या मनात त्याच वेळी रोवली गेली होती. बंगाली चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक चिदानंद दासगुप्ता यांच्या समवेत 1947 मध्ये राय यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. जगभरातले अनेक चित्रपट या निमित्तानं त्यांना बघता आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कलकत्त्यात अनेक अमेरिकन सैनिक राहत होते. त्यांच्या बरोबर मैत्री करून अमेरिकेतल्या चित्रपटांची वित्तम बातमी मिळवणं त्यांना शक्य झालं. अमेरिकेच्या रॉयल एअर फोर्सचा एक कर्मचारी नॉर्मन क्लेअर याच्या मदतीनं हॉलिवूडच्या कलाक्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी त्यांना कळू लागल्या. याच्याच पुढच्या काळात आणखीन एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली. जॉन रेनवा हा फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक आपल्या द रिव्हर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी कलकत्त्यात आला होता. ते साल होतं 1949.
या चित्रपटासाठी चित्रीकरण स्थळ दाखवायला राय यांनी रेन्वा यांना मदत केली. पथेर पांचाली या कादंबरीवर चित्रपट करण्याची आपली इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. रेन्वा यांनी त्यासाठी त्यांना उत्तेजनही दिलं. हॉलिवूडच्या शैलीपासून दूर राहण्याचा कानमंत्रही त्यांनी राय यांना दिला. आपल्या चित्रपटात खूप काही दाखवण्याच्या भानगडीत पडू नका, पण जे दाखवाल ते सत्य आणि परिणामकारक असलं पाहिजे, हा रेन्वा यांचा सल्ला त्यांनी आयुष्यभर पाळला असं त्यांच्या चित्रपटांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल. पुढच्याच वर्षी डी जे केमर या ज्या ब्रिटिश जाहिरात कंपनीमध्ये त्यांनी काम केलं होतं, त्यांनी राय यांना लंडनमध्ये आपल्या मुख्यालयात काम करण्यासाठी पाठवलं. या 6 महिन्यांच्या काळात त्यांनी जवळजवळ 100 चित्रपट बघितले. त्यापैकी त्यांच्या मनावर सगळ्यात जास्त परिणाम करून जाणारा चित्रपट होता व्हिक्टोरिया डी सिका यांचा बायसिकल थीव्स. बायसिकल थीव्स हा चित्रपट बघून चित्रपटगृहातून बाहेर पडतानाच चित्रपट दिग्दर्शक होण्याचा आपला निश्चय पक्का झाला होता असं नंतर राय यांनी स्वतः सांगितलेलं आहे. रेन्वा आणि डी सिका यांच्याबरोबरच जॉन फोर्ड, बिली वाइल्डर, अर्नस्ट लुविच आणि फ्रँक काप्रा यांच्या शैलीचा अभ्यास त्यांनी केला होता. अकिरा कुरोसवा, इंगमार बर्गमन आणि अल्फ्रेड हिचकॉक या समकालीनांच्या शैलीलाही त्यांची दाद गेलेली होती. सिनेमाच्या तांत्रिक अंगाविषयी फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक फ्रान्सवा त्रुफॉ आणि जॉ लूक गोदार यांचं ऋण राय मान्य करतात. गोदारनं आपल्याला फेड्स आणि डिझॉल्व टाळण्याचं धैर्य दिलं आणि त्रुफानं फ्रीज फ्रेम्स वापरण्याचं धैर्य दिलं असं त्यांनी लाईट अँड साऊंड या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. 1978 मध्ये बर्लिन चित्रपट महोत्सवात सत्यजित राय यांचा 3 ऑल टाइम मास्टर्स ऑफ द सिनेमा असा गौरव केला गेला होता. त्यांच्या बरोबर इतर दोघे होते चार्ली चॅप्लिन आणि इंगमार बर्गमन. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याच वर्षी त्यांना मानद डॉक्टरेट दिली. व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोच्च गोल्डन लायन, बर्लिन चित्रपट महोत्सवात सर्वोच्च गोल्डन बेअर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी 2 सिल्वर बेअर, 32 राष्ट्रीय आणि असंख्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, भारतरत्न आणि मृत्यूपूर्वी 24 दिवस त्यांना मानद ऑस्करही मिळालं. ब्रिटिश चित्रपट समीक्षक लिंडसे अँडरसन म्हणतो की सत्यजित राय यांची तुलना आयसिस 3, चार्ली चॅप्लिन, अकिरा कुरोसवा, इंगमार बर्गमन आणि मायकल एंजेलो अँटोनिओ यांच्याशी मी करेन. जागतिक चित्रपट सृष्टीतल्या सार्वकालिक सर्वश्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांपैकी ते एक होते. एखाद्या दिग्दर्शकाचं सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होण्यासाठी त्यांचा आपल्यावरचा प्रभाव मान्य करणारी समकालीन किंवा पुढची पिढी हवी. सत्यजित राय यांचा प्रभाव मान्य करणाऱ्या या पिढीमध्ये आहेत 19 वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता मार्टिन सॉर्सेसी, मास्टर ऑफ कॅन्डिड फोटोग्राफी म्हणला जाणारा हेनरी कार्टियर बेसन, श्रेष्ठ जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसवा, इन्सेप्शन आणि डंकर्कचा दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलान, द ग्रँड बुडापेस्ट हॉटेलचा दिग्दर्शक वेस अँडरसन यांनी आपला 5वा चित्रपट दार्जिलिंग लिमिटेड सत्यजित राय यांना अर्पण केलेला आहे. स्टार वॉर्सचे जनक जॉर्ज लुकास, ऑन द वॉटरफ्रंट आणि द स्ट्रीटकार नेम डिझायरचे दिग्दर्शक इलिया कझान, गॉडफादरकार फ्रान्सिस फोर्ड कपोला, अभिनेता दिग्दर्शक कानू रिव्स, अभिनेत्री आंद्रे हेपबर्न, इराणचे दिग्दर्शक माजिद माजिदी आणि गांधीचे दिग्दर्शक रिचर्ड अटनबरो या सगळ्यांनी सत्यजित राय यांचं ऋण मान्य केलंय. अर्थात ही यादी सहज आठवणाऱ्या लोकांची. बहुसंख्य भारतीय आशियाई चित्रपट दिग्दर्शक आपल्यावरचं सत्यजित राय यांचं ऋण अगदी सहज मान्य करतील. यापैकी ख्रिस्तोफर नोलानच्या मते पथेर पांचाली ही जगातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. सॉर्सेसीच्या मते राय, बर्गमन, कुरोसोवा आणि फेलिनी हे 4 सार्वकालिक श्रेष्ठ. स्टीव्हन स्पिलबर्गच्या ईटी या चित्रपटाची बीजं राय यांच्या एलियन या चित्रपटाच्या पटकथेवर आधारित आहे ही जोरदार मांडणी सॉर्सेसीनंच केली. राय जर हॉलिवूडमध्ये असते तर त्यांनी आमचं जगणं मुश्किल केलं असतं असं इलिया कझान यांनी म्हटलंय. सत्यजित राय यांचे चित्रपट बघितलेले नाहीत असं म्हणणं म्हणजे चंद्र किंवा सूर्य न बघता जगणं आहे असं अकिरा कुरोसवा म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या परिसरातली साहित्य, संगीत, कला राय यांनी सहजपणे स्वीकारली.
आपले हात जिथे सहज पोचू शकत नाही तिथे ते आवर्जून गेले आणि आपल्या जाणीवांच्या कक्षा विस्तारल्या. आपल्यावर असलेलं जागतिक चित्रपटांचं ऋण त्यांनी मान्य केलं आणि आपल्या कलाकृती पुढच्या पिढीला पाथेय म्हणून त्यांनी ठेवल्या. एखाद्या कलाकाराचं सार्वकालिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आणखीन काही हवंय का? बघत राहा शॉर्टकट.